शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम। आमची वैशिष्ट्ये: स्वतंत्र पार्किंग, नगरपालिकेचे पाणी, पेव्हिंग ब्लॉकचे अंतर्गत रस्ते, बोरच्या पाण्याची सोय, 80 फुटी मुख्य रस्ता, 30 फुटी अंतर्गत रस्ता, बिगर शेती ओपन प्लॉट विक्रीस उपलब्ध, बंगलो खालील जागा मालकीची करून मिळेल, GST लागणार नाही, फक्त 16 लाखांपासून फ्लॅट विक्रीस प्रारंभ। शिवशक्ती सिल्वर बंगलो स्कीम, 24 कॅरेट शेजारी खानापूर रोड विटा, शिवशक्ती गोल्ड फ्लॅट कापडपेठ जवळ विटा, गायत्री डेव्हलपर्स विटा। नमस्कार, मी तेजस्विनी कराडे, तुम्ही बघताय वज्रधारी वरती बातम्या सुपर फास्ट। गोपीचंद पडळकरांनी केली राज्यव्यापी ढोल बजाव, सरकार जगाव आंदोलनाची घोषणा। धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आता धनगर समाज आक्रमक झालेला आहे। भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगली मधून राज्य सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे। गेल्या 10 महिन्यांपूर्वी सरकार सत्तेमध्ये आलेले आहे, मात्र धनगर आरक्षणाच्या बाबतीत एकही पाऊल सरकारने उचललेले नाही। तर भाजपा सरकारने सत्तेत असताना धनगर समाजासाठी 1000 कोटींची तरतूद केली होती, मात्र त्यातही 1 रुपया सुद्धा या सरकारने दिला नाही। शिवाय धनगर आरक्षणाच्या बाबतीत सकारात्मक भूमिका ही सरकारकडून घेण्यात आली नाही, असा आरोप गोपीचंद पडळकर यांनी केला आहे। त्याचबरोबर धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनाही आपण पत्र पाठवून तातडीने आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याची मागणी केली होती, मात्र सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत दुजाभाऊ होत आहे। त्यामुळे आता समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून येत्या 25 सप्टेंबर रोजी कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी राज्यभर ढोल बजाव, सरकार जगाव हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे। राज्यभरात धनगर समाज वेगवेगळ्या पातळ्यांवर हे आंदोलन करेल आणि समाजानेही आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला जागे करावे, असं आवाहन गोपीचंद पडळकर यांनी केले आहे। तसेच आरक्षणाच्या मागणीला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून 25 सप्टेंबर रोजी आपण पंढरपूर या ठिकाणी विठ्ठल मंदिरासमोर स्वतः ढोल वाजवत सरकार विरोधात हे आंदोलन करणार असल्याचे आमदार पडळकर यांनी स्पष्ट केले आहे। 25 सप्टेंबर शुक्रवारी सकाळी 10 वाजता महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या वतीनं जे सरकार गेल्या 10 महिन्यापासून धनगर समाजाच्या आरक्षणाच्या अंमलबजावणी बाबतीमध्ये एकही शब्द बोलायला तयार नाही, ज्या 22 योजना मागच्या सरकारनं धनगर समाजाला दिल्या, जे आदिवासींना ते धनगरांना, त्या बाबतीतही 1 रुपया खर्च करायला तयार नाही। मागच्या सरकारनं दिलेले पैसे तेही त्यांनी योजनावरती वापरले नाहीत, ते लॅप्स केले। या सर्वांच्या निषेधार्थ ह्या झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्रभर ग्रामपंचायत कार्यालय, तहसील कार्यालय, नगरपंचायत कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि महाराष्ट्रातील मंदिरांच्या समोर ढोल बजाव, सरकार जगाव हे आंदोलन आम्ही शुक्रवारी करतोय। मी स्वतः पांडुरंगाच्या नगरीमध्ये पांडुरंगाचं दर्शन घेऊन ढोल वाजवून महाराष्ट्र सरकारला जागे करण्यासाठी पांडुरंगाकडे साकडं घालणार आहे। आपल्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारला मी सांगू इच्छितो की तुम्ही ताबडतोब धनगर समाजाच्या आरक्षणाची बैठक समाजाच्या नेतृत्वांच्या बरोबर लावा, समाजातील काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना बोलवा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी ताबडतोब करा आणि जे आदिवासींना ते धनगरांना या सगळ्या योजना जशाच्या तशा धनगर समाजांना मिळाल्या पाहिजेत, त्यासाठी निधी उपलब्ध करून द्या, अन्यथा हे आंदोलन पुढे तीव्र स्वरूपात केलं जाईल। सांगलीत दलित महासंघातर्फे खड्ड्यात मृत्युंजय महापूजा करून आंदोलन। सांगली जिल्ह्यात रस्त्यावर अनेक खड्डे पडले आहेत, त्यामुळे अनेक अपघात होत आहेत, तर जिल्ह्यातील कोरोनाचे पेशंट घेऊन अँब्युलन्स सारखी धावत आहे, मात्र महापालिका याकडे दुर्लक्ष करीत असल्याने आज सांगली मिरज रोडवर दलित महासंघातर्फे खड्ड्यात मृत्युंजय महापूजा करून आंदोलन करण्यात आले। त्याचबरोबर जर आयुक्तांनी याची दखल घेतली नाही तर आयुक्तांच्या बंगल्यावर 56 मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही दलित महासंघातर्फे यावेळी देण्यात आला। आम्हाला रस्त्यावर गोळ्या घाला, फायनान्सच्या कर्जमाफीसाठी कोल्हापुरात 1000 महिला रस्त्यावर। फायनान्स कर्जमाफीसाठी आज कोल्हापुरात 1000 महिला रस्त्यावर उतरल्याने पोलीस प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे। लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून महिलांच्या हाताला रोजगार नाही, अशात
फायनान्स कंपनीने वसुलीसाठी तगादा लावला आहे। वारंवार कर्जमाफीची मागणी करून देखील सुद्धा राज्य सरकारकडे गांभीर्याने याकडे पाहत नाही, त्यामुळेच कर्जमाफी करण्यासाठी महिला रस्त्यावर उतरल्या आहेत। फायनान्सची कर्जमाफी करावी अन्यथा आम्हाला गोळ्या घालून सरकारनं मारावं अशी भूमिका या महिलांनी मांडली आहे। हजारोच्या संख्येने महिलांनी रस्त्यावर ताराराणी चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढत महिलांनी हा इशारा दिला आहे। सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांना कर्मचाऱ्यांनी दिला निरोप। 23 सप्टेंबर 2017 सोहेल शर्मा यांनी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला। यानंतर भीमा कोरेगाव दंगल, त्यानंतर महापूर आणि आता कोरोना या सर्वच परिस्थितीत सोहेल शर्मा यांनी धाडसाने तोंड देत आपल्या पोलिसांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला। सांगली जिल्ह्याचा कार्यकाळ संपल्यानंतर सोहेल शर्मा यांच्या जागी सिंधुदुर्गचे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांची नियुक्ती झाली आहे। आज नूतन पोलीस अधीक्षक म्हणून पदभार त्यांनी स्वीकारला। यानंतर मावळते SP सोहेल शर्मा यांचा निरोप समारंभ नूतन SP दीक्षित गेडाम यांच्या स्वागताच्या कार्यक्रम कृष्णा मॅरेज हॉलमध्ये पार पडला। यावेळी कृष्णा मॅरेज हॉल पासून ते SP निवासस्थानापर्यंत सजवलेल्या जिप्सी मधून SP शर्मा यांनी त्यांच्या कुटुंबियांना कर्मचाऱ्यांनी रथ ओढल्याप्रमाणे सजवलेली गाडी ओढत त्यांना निरोप दिला। कर्मचाऱ्यांच्या या भावपूर्ण निरोपामुळे मावळते SP सोहेल शर्मा आणि त्यांचे कुटुंबीय सुद्धा गहिवरून गेले। अधीक्षक शर्मा यांनी पोलिसांनी कर्मचाऱ्यांचे आत्मबल वाढवण्यासाठी अधिक काम केल्यामुळे आज पोलीस कर्मचारी काळजावर दगड ठेवत आपल्या लाडक्या साहेबांना निरोप देत होते, त्यामुळे संपूर्ण वातावरण भावनिक बनले होते। राज्यातील महिलांच्या सुरक्षतेवर भर द्या अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल, भाजप महिला मोर्चाचा इशारा। राज्यातील महिलांच्या सुरक्षेवर लक्ष द्या अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा भाजप महिला मोर्चाकडून शासनाला देण्यात आला आहे। आज भाजप महिला मोर्चाच्या सांगलीच्या नूतन जिल्हाध्यक्ष स्वाधिताई शिंदे यांनी महापालिका उपायुक्तांना निवेदन देत आपल्या मागण्या सांगितल्या। राज्यात महिला अत्याचारात वाढ झाली आहे, यामध्ये आता कोरोना सेंटरमध्येही महिलांवर अत्याचार घटना घडत आहेत, त्यामुळे शासनाने कोरोना संदर्भातील SOP तयार करावा अशी मागणीही स्वातीताई शिंदे यांनी यावेळी केली। यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ज्योती कांबळे, छायाताई हक्के, रुपाली देसाई, माधुरी कापसे, निकिता चव्हाण आदी उपस्थित होत्या। कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकण कडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा।